नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते। मी आज तुम्हाला दाखवणार आहे मूग मसाला राईस, पट म्हणजे झटपट होणारी रेसिपी आहे। तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते, आधी साहित्य सांगते। हे मी मूग घेतले म्हणजे 50 ग्रामच आहे, जास्ती नाही आहेत ते। आणि हे दोन वाटी तांदूळ घेतलेत मी, ते धुवून आता मी धुवून घेतलेत ते दोन वाटी तांदूळ आहेत। आणि हे वाटप आहे जे मी नेहमी माझ्या भाज्यांमध्ये वगैरे असतं, कांद्या खोबऱ्याचं वाटप। ह्याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलमध्ये मी ती पोस्ट केलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही रेसिपी बघू शकता। आणि जिरं घेतलं फोडणीसाठी, मोहरी आहे, कढीपत्ता आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, एक छोटा टोमॅटो चिरला आहे, एक कांदा चिरला आहे, आणि हळद पावडर आहे, लाल तिखट मसाले आहे, आणि हे देसी घी आहे। याला आपल्याला घी म्हणजे तुपाची फोडणी द्यायची, तेलाची नाही द्यायची। तर आता मी गॅस चालू करते आणि मी हे कुकरमध्ये बनवणार आहे। कुकरमध्ये खूप म्हणजे झटपट होतं सोप्या पद्धतीमध्ये। आपलं हे कुकर पण तापलं आहे, त्यामध्ये मी टाकते तूप। छोटे 2 चमचे टाका, चांगलं गरम झालं तर मी टाकते कढीपत्ता। मोहरी जीरा कांदा आणि टोमॅटो चांगला फ्राय करून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत। कांदा टोमॅटो चांगलं फ्राय झालं, त्याच्यात टाकते मी वाटप टाकते मी खोबऱ्या कांदा खोबऱ्यासाठी। ते पण चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। त्यात टाकते हळद पावडर, लाल तिखट मसाला, पण चांगलं तेलात भाजून घ्यायचं। त्यामध्ये टाकते मूग, भिजलेले मूग आहेत,
पण चांगली परतून घ्यायची फोडणी. आता मी टाकतो याच्यामध्ये तांदूळ धुतलेला. परतून घ्यायचं आपल्याला तांदूळ. त्याच्यामध्ये पाणी टाकते. आता पाणी मी घेतले 2 वाटी तांदूळ. तर मी ह्याच्यामध्ये आता हे माझा ग्लास छोटा ग्लास आहे, तर मी ह्याच्यामध्ये 2.5 ग्लास पाणी टाकणार आहे. जेवढे तुम्ही जेवढे म्हणजे पेला किंवा वाटी तांदूळ घाल तेवढं ग्लास पाणी घ्यायचं. मी माझा अंदाज सांगते, म्हणजे मी असंच करते. जर मी जेवढे वाटी मी तांदूळ घेते तेवढे 1 ग्लास मी पाणी ठेवते. आता याच्यामध्ये टाकते मीठ. चवीप्रमाणे टाका. कोथिंबीर टाकते. आता ह्याला मी 3 शिट्या देणार आहे कुकरला. त्याला मी झाकण लावते. ह्याला 3 शिट्या होईपर्यंत मी ठेवणार आहे. मग तुम्हाला मी दाखवेन सर्व्ह करून.